शुभ सकाळ मित्रांनो, आणि आज आपला हैदराबादमध्ये दुसरा दिवस आहे. आज आपला गणपती आलेला आहे हैदराबादमधला. तर आज आपण चाललो आहे खैराबादमधील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तर आज सर्व आपण रेडी झालेलो आहोत. मी, हरीश आणि दर्शन आपण तिघे पण रेडी झालेलो आहोत. तर आता आपण चहा पिऊन झाल्यानंतर आपण हैदराबादमधील गणपतीचे दर्शन घेणार आहोत. तर बरीच गर्दी असणार आहे गणपतीजवळ. आम्ही महाराष्ट्रात नसून आज हैदराबादमध्ये आहोत आणि हैदराबादमधलाच गणपती पाहण्यासाठी आलो. तर हरीश, कसं वाटतंय? आज आपला पहिला दिवस आहे गणपती. दर्शन, कुठे आहेस? आवाज कसला येतोय बघ. हे रूमची चावी घेतलीस ना? दिली तुझ्याकडे आहे ना? ठीक आहे, चाल येतो दहा येतो मी बघू. तर मित्रांनो, काल आपण ऑर्डर दिली होती लाडूसाठी. तो पहिला लाडू घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण गणपतीकडे जाणार आहोत. हे इथे दुकान आहे स्वीटचं. तर इथे आपण स्वीटच्या दुकानामध्ये आलो आहोत आणि इथे आपण काल लाडूची ऑर्डर दिली होती. ते मित्रांनो, आपण ज्याला ऑर्डर दिली होती लाडूसाठी, त्याने बरंच लेट केलं आहे. म्हणजे आपण त्याला 10 वाजता सांगितलं होतं, अजून 11:30 वाजत आले, तर अजून त्याचा लाडू काय तयार झाला नाही आहे. बघूया त्याची कधीपर्यंत येतो. तो बोलतो आता ट्रॅफिकमध्ये आहे गाडी. तर 10-15 मिनटं लागतील म्हणून सांगितलं त्याने. तो लाडू येईपर्यंत आपण इथे चहा पितोय. चहा पिऊन झाल्यानंतर आपण पुन्हा त्या शॉपजवळ जाणार आहोत लाडू घेऊन. नंतर आपण जाणार आहोत लाडू घेऊन जाणार आपण नंतर गणपतीजवळ. तोपर्यंत चहा पिऊ. हॅलो, हा बोल. तर मित्रांनो, फायनली लाडू आलेला आहे इकडे. तर आता ते पॅक करतील, जाळी वगैरे लावणार आहेत. तर मित्रांनो, आत्ता आम्ही निघालो आहे लाडू घेऊन गणपतीजवळ. तर जास्त लांब नाही आहे, 2 मिनिटाचं अंतर आहे. तर गणपतीजवळ जाऊन बघूया आपल्याला किती गर्दी भेटते ती. तर मित्रांनो, आत्ता आम्ही VIP लाईन मधून निघालो आहोत आणि इकडे जी आहे ती जनरल आहे लाईन. आणि इथून आपल्याला लाईनमध्ये आता राहायला भेटत नाही, डायरेक्ट आपल्याला गणपतीच्या पायाजवळ आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटते. तर मित्रांनो, आपण खैराबादच्या गणपतीजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. समोर आपल्याला गणपती दिसतोय. तर मित्रांनो, यावेळी जी गणपतीची उंची आहे ती 60 फूट आहे. ఇరవై కళ్ళ
आता मी येऊन पोहोचलेलो आहोत गणपतीच्या पाठीमागे आहोत आपण. हे मॅच आहे आणि आता आपण जातोय लाडू गणपतीच्या चालू आहे. दर्शन घेऊन आता आम्ही बॅक साईडला आलो होतो इकडे. गणपतीचा भाग आहे समोर गणपती आणि बरीच गर्दी आहे गणपतीला. तर आपल्याला सर होते त्याच्यामुळे आपल्याला VIP दर्शन भेटलेलं आहे. ते सुद्धा गणपतीच्या पायाजवळ
तर आता आम्ही दर्शन घेऊन झालं आहे, आता आपण बाहेर जातोय. बाहेरून आता कशी गर्दी आहे काय आहे ते आपण तुम्हाला तिकडून दाखवतो. तर नंतर मग पुढे जाऊया. अन्ना करू गुरुवार ఏదైనా పెడితే మాత్రం బాగుండదు. ఉత్సవ కమిటీ హెచ్చరిక ఇస్తుంది, ఎవరైనా ఏ పార్టీ వాళ్ళైనా దయచేసి వినాయకుడి దగ్గర రాజకీయాలు చేయకండి. ఇక ఎక్కడ ఉంటే బయట చేసుకోండి. అంత గర్దీ జరిగింది హైదరాబాద్ వినాయకుడి దగ్గర జరిగితే మాత్రం లేదు. 50 రూపాయలు సమర్పించుకున్నాను. భక్తులారా, మీ పిల్లలు మీ సెల్ ఫోన్లు మీ సొమ్ము జాగ్రత్త. దొంగలు ఉన్నారండి, దొంగలు ఉన్నారు. మిత్రులు అత్తా మీ ఇతూన్ తత్వ సాధించారు. వారు ధన్యవాదాలు చేస్తున్నారు మహేష్ యాదవ్ గారికి. ప్రతిరోజు భగవంత్ ప్రసాద్ గారు చిన్నప్పటి నుంచి వస్తారు ఇక్కడ కర్ణాటక. అత్తా పైలే ఇతను బాహర్ పడుతూ కానంతర बघूया पुढचा काय प्लॅन आहे तो. चल चल भाई. तर आपण डायरेक्ट गणपतीच्या पायाजवळ लाडू घेऊन गेलो होतो आणि प्रसाद म्हणून आपल्याकडे अर्धा लाडू दिला आहे. खूप मोठा लाडू आहेत, अर्धा त्याने ते ठेवलं आपण आणि अर्धा आपण प्रसाद म्हणून मुंबईला घेऊन जाणार आहोत. तर मित्रांनो भारी वाटलं, म्हणजे एवढं लांबून आपण मुंबईवरून आलो आणि डायरेक्ट आपल्याला गणपतीच्या पायाजवळ दर्शन घ्यायला भेटलं. तर आत्ता आपण रूमवरती जातोय. तर मित्रांनो खैराबादमधील ज्या गणपतीचे दर्शन घ्यायसाठी आपण आलो होतो मुंबईवरून, त्या गणपतीचे दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आत्ता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय आणि भेटणार आहोत दुसऱ्या पार्टमध्ये. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, सोबतच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ता आपण जातो आहे बाकीचे स्पॉट फिरण्यासाठी, भेटणार आहोत दुसऱ्या पार्टमध्ये. चला तर मग.